नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात। गोरेगावातल्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली असून संजय राऊतांचा 2007 पासून या प्रकरणाशी संबंध असल्याचं आता समोर येत आहे। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेत राऊत सहभागी होते असा दावा ईडीनं आपल्या आरोपपत्रात केलाय। संजय राऊत यांना गुरु आशीष कंपनीकडून 3,28,00,000 लाभ झाला असंही या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। पत्राचाळीत विकासक झाले संजय राऊत। ईडीच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती। राऊतच विकासकाच्या भूमिकेत ईडीचा दावा। संजय राऊत यांची ओळख पत्रकार अशी आहे। सामनाचे कार्यकारी संपादक अशीही त्यांची ओळख। शिवसेनेचे राज्यसभा खासदार ही त्यांची राजकीय ओळख। पण ईडीनं कोर्टात संजय राऊत यांची वेगळीच ओळख सांगितली आहे। संजय राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात विकासकाची भूमिका बजावल्याचा दावा ईडीनं कोर्टात केलाय। ईडीच्या दाव्यानुसार पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत हा फक्त चेहरा होता। संजय राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे खरे सूत्रधार होते। म्हाडा अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत प्रवीणच्या सर्व बैठका संजय राऊत यांनी घडवून आणल्या। प्रवीण राऊत हा त्या प्रकल्पात फक्त 25% भागीदार होता असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। ईडीच्या आरोपपत्राविषयी सेना नेत्यांना विचारलं असता त्यांनी इतरांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मुळामध्ये त्या प्रकरणामध्ये मी फार खोलवर गेलेली नाहीये, पण त्या प्रकरणामध्ये 4 अजूनही जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि होते त्याच्यात मोहित कंबोजचं पण एक नाव आहे, पण जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष मात्र होत आहे। आणि संजय राऊत हे लढवई आहेत, लढत आहेत। संजय राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणाशी संबंध नाही असा शिवसेनेकडून सातत्यानं दावा करण्यात येत होता, पण ईडीनं कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रामुळे राऊतांची पत्राचाळ प्रकरणातली विस्तृत भूमिकाच समोर आली आहे। या प्रकरणाच्या निमित्तानं संजय राऊत यांनी विकासकाची बजावलेली भूमिका अधोरेखी झाली आहे हे नक्की। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। पत्राचाळ प्रकरणी भातखळकर यांनी हे पत्र लिहिलं असून या संपूर्ण प्रकरणात आता शरद पवार यांच्या सहभागाची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अतुल भातखळकरांनी ही मागणी केली आहे की पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांची जी भूमिका समोर आलेली होती ती भूमिका नेमकी काय आहे त्याच्याबद्दल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र पाठवून आज मागणी केली आहे। मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या कारस्थानामध्ये संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा काय सहभाग आहे किंवा नाही याची सर्वस्तरीय चौकशी करावी। पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। त्याच्या FIR मध्ये ईडीने कुठेही शरद पवारांचं नाव घेतलं नाही, परंतु अतुल भातखळकर हे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांनी नवीन ट्विस्ट आणलेला आहे की पवारांची चौकशी करा। आता काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते भारतीय जनता पार्टीला पचत नाही, म्हणून काहीतरी नवीन बातमी निर्माण करायची। तर आपण बघतोय आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी होत आहेत आणि या सगळ्या दरम्यान आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो न मिळो उद्धव ठाकरे सांगतील, त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार असं शिवसेनेचे नेते मिलिंद वैद यांनी स्पष्ट केलंय।
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज करून महिना झाला तरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। आता प्रशासनानं ठरवायचं आहे की परवानगी द्यायची किंवा नाही। आमचा निर्णय ठरलाय, आम्ही दसरा मेळावा घेणारच, असंही ते म्हणाले। 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगी बाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला ह्या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही। ही भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे ठरवतील का त्याप्रमाणे सांगितलं जाईल, पण शिवसेनेचा एक उपनेता किंवा शिवसैनिक या नात्याने आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत। निर्णय कोणताही असून दे, पण दसरा या दसऱ्याचा मेळावा ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्याकरता सगळे जण आतुरतेने वाट बघायचे, आजच्या या परिस्थितीमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या दसऱ्याचं सोनं आम्हाला त्यांच्यावर लुटायचं आहे। या प्रशासनावर आमचा काढीचा विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधी खात्याचं काय मत आहे किंवा कोणत्या पद्धतीने पत्र आणि कधी व्यवहार तुम्ही केलेला आहे याचा आम्हाला लेखी तपशील द्या। आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधलं मैदान मिळणार की नाही याविषयीचा सस्पेन्स अजून कायम आहे, त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं काय होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। महापालिकेच्या आडून शिंदे सरकारनं शिवसेनेची कोंडी तर केली नाही ना, अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। दसरा मेळाव्यावरून शिवसेना खायकुतीला, शिवाजी पार्क मैदानाची परवानगी का रखडली? शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरेंची कोंडी। दसरा आता तोंडावर आलेला असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं अजूनही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि त्यावरूनच शिवसेना विरुद्ध शिंदे सरकार असा राजकीय सामना सुरू झालेला आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मेळाव्यासाठी शिवसेनेनं महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे, मात्र अजूनही महानगरपालिकेनं या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळेच शिवसेनेची धाकधूकही वाढली आहे। मात्र हे मैदान शिवसेनेलाच मिळेल अशी शिवसेना नेत्यांना आशा आहे। दसरा मेळावा तर होणारच आणि तो शिवाजी पार्क तीर्थापर, त्यामुळे ज्या काही कोंडी करतायत म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे, कितीतरी तज्ज्ञांनी त्याच्यावर मत दिलंय की हो, एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, हे समीकरण आहे। एकीकडे दादरमधल्या मैदानावरनं शिवसेनेची कोंडी झाली आहे तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनीही दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। विशेष म्हणजे शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे आणि त्यामुळेच शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। हा जो आमचा मेळावा होतोय हा दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय आणि समोरचा जो मेळावा होतोय तो शरद पवार साहेब आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा तो मेळावा होतोय। खरं तर शिवतीर्थ आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे गेल्या अनेक दशकांचं समीकरण आहे, मात्र शिंदे समर्थकांच्या बंडामुळे इथलं सगळं चित्रच बदलून गेलेलं आहे। आता शिंदे समर्थकही दसरा मेळाव्यासाठी आक्रमक झाल्यामुळं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे। मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्यामुळं अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे आणि त्यामुळेच शिवसेनेला मैदान मिळण्यात अडचणी तर येत नाहीयेत ना, कारण मेळाव्याच्या दिवसापर्यंत शिवसेनेला परवानगीसाठी ताटकळत ठेवायचं आणि शेवटच्या क्षणी परवानगी देण्याची रणनीती तर यामागे नाही ना, अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दापोलीमध्ये शिवसेनातल्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आता तुफान राडा झालेलं आहे। हे दोन्ही गट आमनेसामने आले। रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं आणि शिवसेना शाखेच्या समोर दोन्ही समर्थकांमध्ये तुफान राडा झाला।
दोन्ही कार्यकर्ते हे आमने-सामने आल्यानंतर धक्काबुक्की सुद्धा झाली आणि राजकीय राडा सध्या कोकणात पाहायला मिळतो। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय। त्यांच्या जुहू मधल्या आधीश या 7 मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करायला मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। राणेंच्या आधीश बंगल्या संदर्भातली याचिका फेटाळताना कोर्टाने मुंबई महापालिकेला कारवाई करायला परवानगी दिली आहे, त्यामुळे राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालंय। सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने स्पष्ट केलंय की नारायण राणे यांनी समुद्र किनारी अवैधपणे तिप्पट बांधकाम केलंय। दरम्यान या पाडकामावर राणेंच्या वकिलांनी कारवाईवर स्टे मागितला, मात्र कोर्टाने स्टे द्यायला नकार देता 10 लाखांचा दंड ठोठावला। आपण जाणून घेऊया हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे। मुंबईतला जुहू इथला आधीश नावाचा नारायण राणे यांचा बंगला आहे। बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली होती। बांधकामामुळे सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली होती। समुद्रापासून 50 मीटर परिसरामध्ये हा बंगला बांधण्यात आला। आरटीए कार्यकर्ते संतोष दांडेकर यांनी या संदर्भातली तक्रार केली होती। तक्रार करूनही कारवाई न केल्याचा आरोप दांडेकरांनी केला होता। आरोपानंतर आदिश बंगल्याच्या तपासणीसाठी नोटीस काढण्यात आली। आता बंगल्यातल्या अनधिकृत बांधकाम पाडण्याचे हायकोर्टाने आदेश दिले। येत्या 2 आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले। सोबत नारायण राणे यांना न्यायालयाने 10 लाखांचा दंडही ठोठावलाय। आज जो जजमेंट पास हुआ, जजमेंट में बहुत ही क्लियर हो गया कि कोर्ट ने डेमोलिशन परमिट कर दिया है। अदालत ने अपने फैसले में कहा है कि नारायण राणे ने सीआरजेड में 3 गुना ज्यादा कंस्ट्रक्शन किया, एफएसआई नॉर्म्स का वायलेशन किया, दुनिया भर के कानूनों का वायलेशन किया। और साथ ही साथ जब नारायण राणे के एडवोकेट ने कोर्ट से एक स्टे मांगा कि आप कम से कम ये प्रक्रिया चार हफ्ते रोक दीजिए ताकि हम सुप्रीम कोर्ट जा सकें, तो कोर्ट ने इस मांग को, इस स्टे की मांग को, यानी स्टेटस को की मांग को कोर्ट ने खारिज कर दिया। कुठलाही एकदा कोर्टाने निर्णय दिला बऱ्याच वेळेला महानगरपालिका ही कारवाई करते। आता महानगरपालिकेचे प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे कोणाचा कोणाला दाब नसणार, ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात। आणि मला वाटतं कोर्ट मॅटरमध्ये कोण जातील किंवा कोण प्रेशर टाकतील असं मला नाही वाटत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या आधी महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। 40 आमदारांसह एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। हा दौरा गाठीभेटींचा असला तरी निवडणूक आयोगात आमदारांची ओळख परेड होणार असल्याचं दिल्लीतले सूत्र सांगतायत। याशिवाय दिल्लीत ते केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता आहे। या संभाव्य भेटीवरून राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। दरम्यान शिंदेंवर राष्ट्रवादीनं केलेल्या टीकेनं भाजप चवताळली आहे। मुख्यमंत्र्यांचं दिल्ली दरबारी वजन वाढलंय, त्यामुळे राष्ट्रवादीनं भेटीबाबत चिंता करू नये असा टोला भाजपनं लगावलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं दिल्ली ऐकते तेवढं एकनाथ शिंदेंचं ऐकेल का? एक देवेंद्र फडणवीस गेले तर मी समजू शकतो की महाराष्ट्र सरकार गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस गेले नाहीत तर एकनाथ शिंदेंना एखाद्या वेळी भेटी मिळणार नाही, अपॉइंटमेंटही मिळणार नाही। त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना घेऊन गेले तरच त्यांचं काहीतरी ऐकून घेतलं जाईल। एकनाथ शिंदे आज माननीय प्रधानमंत्री किंवा केंद्राच्या आमच्या मंत्र्यांना भेटत असेल, केंद्रीय नेतृत्वांना भेटत असेल, यांची काय पोटदुखी झाली आहे? त्यांनी काय केलं नाही 2.5 वर्षामध्ये? मोदीजींनी त्याला थोडी थांबवलं होतं, उलट माननीय मोदीजी आणि केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना या सरकारने होऊ दिल्या नाही 2.5 वर्षामध्ये। आणि त्यामुळं मला वाटतं आता त्यांनी थोडं शांत बसलं पाहिजे। महाराष्ट्राच्या ही जे बुलेट ट्रेन आहे फडणवीस आणि शिंदेंची, या बुलेट ट्रेनचा जो डेव्हलपमेंटचा सरकारचा जो अजेंडा आहे तो जरा बघितला पाहिजे।
ग्रामपंचायत निवडणुकीत आपले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. 300 पेक्षा जास्त सरपंच निवडून आल्याचा दावा भाजप करत आहे, तर राष्ट्रवादीला हा दावा मान्य नाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाचे सर्वाधिक सरपंच? ग्रामपंचायतीत कोण सरस यावरून झुंपली. सर्वाधिक सरपंचांचा भाजपचा दावा राष्ट्रवादीनं खोडला. ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल लागल्यानंतर आता कुणाचे सर्वाधिक सरपंच यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचा दावा करण्यात आलाय. सर्वाधिक सरपंच भाजपचेच निवडून आल्याचा दावा प्रदेशाध्यक्षांनी केलेला होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच हे जो आमचा गट असतो सरपंचाचा पक्षाचा गट असतो गावाचा भारतीय जनता पक्षाच्या गटाचे 259 सरपंच आमचे निवडून आले. भाजपचा हा दावा राष्ट्रवादीला मात्र मान्य नाहीये. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नाही, स्थानिक पातळ्यांवर पक्षविरहित आघाड्या असतात, त्यामुळे निवडून आलेले 300 पेक्षा जास्त सरपंच हे भाजपचे आहेत असा दावा केला जाऊ शकत नाही. भाजप जर 300 जागांचा दावा करत असेल तर महाविकास आघाडीच्या 400 जागा आहेत असा दावा अजित पवार यांनी केलाय. मेरा ये ख्याल है 600 में से करीबन 400 तक हमारी जीत हुई है, हमारी यानी महाविकास आघाड़ी की. क्या कहना है आपका? भाजपन राष्ट्रवादीच्या या टीकेचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 325 जवळपास आम्ही पोहोचलो आहे आणि 51% लढाई आम्ही पार केली आहे. हे त्यांना बघवत नाही आहे आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करताय. 2014 ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची हवी तेवढी ताकद नव्हती, पण गेल्या 8 वर्षात हे चित्र बदललेलं आहे. सरपंच कुणाचे जास्त हा दावा थोडासा अवास्तव जरी वाटत असला तरी तो खोटाही नाही, हेही तेवढंच खरं. विनोद राठोड, न्यूज 18, लोकमत, मुंबई. मराठा आरक्षणाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गठीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसंच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारसींवर वैधानिक कार्यवाही करेल. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला दंड ठोठावण्यात आलेला आहे. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भातली कारवाई केली आहे. पालिकेनं 3,66,000 हा दंड ठोठावला आहे. रस्त्यावर खड्डे केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजा मंडळाकडून ज्या ज्या ठिकाणी हे खड्डे करण्यात आलेले आहेत, खोदकाम करण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दलचा मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनानं हा त्यांना दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम 3,66,000 रुपये इतकी आहे. अंबाबाई मंदिरात पेट दर्शनावरून आता वाद निर्माण झालाय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यानंतरही जिल्हाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. देवीच्या दारात गरीब श्रीमंत भेद यामुळे निर्माण होईल, त्यामुळे आता त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. अंबाबाई मंदिरातील पेट दर्शनावरून हा वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून त्याला तीव्र विरोध होतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते. विरोध वाढू लागला आहे याविषयी माझं काही म्हणणं नाही, कारण तो अजूनही अल्पच प्रमाणात आहे. आणि आपण जे ऑनलाईन करणार होतो ती ऑनलाईन न करता आपण ती मॅन्युअल सिस्टमच ठेवतोय, कारण आपल्याला ती सिस्टम बनवायला थोडासा वेळ लागत आहे. आणि ही मॅन्युअल सिस्टम मंदिराच्या आवारात असणारं आपलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातूनच आपण करणार आहोत. आणि अतिशय कमी संख्येने
1000 मैन्युअल पास भी है, म्हणजे मैन्युअल पासेस प्रति दिवस या हिशोबाने आपण ती देत आहोत, जेणेकरून भाविकांची सुद्धा सोय होईल, ज्यांना म्हणजे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा सोय होईल आणि यामध्ये काही तक्रार असण्याचं कारण नाही. यानंतर पालकांना सावध करणारी बातमी. नाशिकमध्ये एका 8 महिन्याच्या चिमुकल्यानं नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे नेलकटर चिमुकल्याच्या घशात अडकलं. नाशिकमधल्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चिमुकल्यावर यशस्वीपणे उपचार करत ते नेलकटर बाहेर काढण्यात आलंय. डॉक्टर हेमंत ॲनेस्थेशिया टीम यांच्या सहाय्याने पेशंटला आम्ही इंट्युबेट केल्यानंतर पूर्णपणे आम्ही ते नेलकटर जे आपल्या पुढच्या दातांपासून कमीत कमी 22 सेंटीमीटर अंतरावर होतं ते आम्ही बिना ऑपरेशन आम्ही ते दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वीरित्या काढलं आणि काढल्यानंतर पेशंट सुखरूप आहे. पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.